ही आमची मुलगी चंदन। मी ओळख करून दिलेली आहे तुम्हा सगळ्यांची, तेव्हा काय बोलायचं असेल ते घ्या बोलून। सुरुवात तर करून दिली मी। मला जरा एक विचारायचं होतं, तुम्ही ह्यांना माझ्या दोन मुलांबद्दल सांगितलंय ना? मी विसरून गेले अरे, पण आता सांगते ना, याला याला की नाही म्हणजे आमच्या राघवला की नाही, दोन अतिशय गोड मुलं आहेत आणि भयाने लहान आहेत। जे यांचं लग्न झालंय? हो, 2 वर्षापूर्वी राघवची बायको वारली। चंदना आली ना याच्या आयुष्यात की ती मुलांना आईची माया देईल, मला खात्री आहे चंदनाबद्दल। करशील ना ग बाळा, बघ आमची चंदना किती गुणी आहे बघ। आईने चंदनासाठी नाला सोपाऱ्याचा मुलगा बघितलाय, आपल्याच नात्यातलाय, आज तो तिला बघायला आलाय। नाला सोपाऱ्याला फक्त राघव, त्याचा मोठा भाऊ आणि बायको एवढेच राहतात आपल्या नात्यातले। हो तोच तो, काहीतरी राघव असं काहीतरी नाव म्हणाली ती मला। चंदना एकदा घरी गेली ना त्या, ती रोज वेगवेगळ्या डिश शिकेल की नाही बघा, आणि मग इकडे कधी आली की दाखवेल करू। तुला बाबांनी बोलवलंय लगेच आले होते तेव्हा। आई अगं सर्जंट चल, त्यांच्या जेवणाचं बघ, तोपर्यंत बाबा काय म्हणतात बघून येत। आलेच हा? बरं मला सांगा तुम्हाला कशी जागा हवी? छोटस चालेल पण लवकरात लवकर हवंय। एक मिनिट आजोबा, तुम्हाला घर घ्यायचं असेल ना तर एखादा चांगला इमानी एजंट शोधा। जर तू काम बघ ना, मी माझं काम करतोय ना, मला करू दे, कळलं? मला कळतंय, ऐकू नका, चला चला मी सांगतो ना तुम्हाला। हॅलो, बोलतोय? नाही मी आज कामावर नाहीये, मी रजेवर आहे। माहिती काय कोण आहे? चंदनाचा होणारा नवरा। काकरींची पोरगी लंगडी आणि पैशाची बाजू सुद्धा लंगडी, मुलं शोधून शोधून थकले म्हणून परोपकाराच्या भावनेने मी मदत करते। पण राघवच्या पहिल्या बायकोचा मृत्यू झाली का रे आंघोळ? हो ना, चल काकडींकडे चल। अरे माणसं आली आहेत तिकडे, चल चल। नाही नाही अगं, मला अजून 4 गणित सोडवायची आहेत, ते झाल्यावरती मला दुकानात पण जायचंय, आता नको। अरे आईंच्या कुठल्या तरी लांबच्या नात्यातले काय करणार? वाटलंच मला बाबू काका आपल्या मुलीसाठी असं स्थळ बघणारच नाहीत, हा असला अघोरी विचार तुझ्या सासूच्या डोक्यात येऊ शकतो। बघ मला कळतंय की तुला चंदना ताईची काळजी आहे म्हणून तू हे सगळं करतो। काय चाललंय का जेवण? व्यवस्थित आवडलं का? छान आवडलं। आवडलं ना? माझ्या सुनेनी वृंदानी केलंय। चला हसत खेळत का होईना, जेवण चाललंय बरं वाटतंय। अगं हे गाजर हलवा कशात ठेवलाय? विसरले आणायचे। जा घेऊन ये जा बाळा, तो पण छान केला असणार बघा। आओ मी काय म्हणतो, खरंच तुम्ही बसा ना आमच्या बरोबर प्लीज। नाही वृंदा बघ ना आता, नंतर काय बघते, मी एवढं सगळं केलंय तुला दाखवतोय। अरे तुला सांगितलं ना नंतर बघते प्लीज, मी काम करते आता, दिसत नाहीये का तुला? हे तुमचे कमिशनचे पैसे निम्मे आहेत, बाकीचे व्यवहार झाल्यानंतर देतो। चालेल चालेल, नमस्कार करतो। ओ आजोबा, पैसे द्यायची घाई कशाला करताय? हा कागदपत्र तरी जागेची नीट बघून घ्या। आम्हाला घराची नितांत गरज आहे, आमच्या जावयाने आम्हाला घराच्या बाहेर काढलं, अगदी अक्षरशः आम्हाला रस्त्यावर राहायची पाळी आणली। माझा जावई असा असताना तर कंबरड्यात लाद घातली असती त्याच्या, नाही मी तर जीव घेतला असतो त्या जावयाचा। मुलीच्या मायेनं हात बांधले गेले ना आणि लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला, आता काही इलाज नाही, जाऊ द्या। चला हा प्रसाद माझा मुलगा। हे रमाकांत दादा, म्हटलं नव्हतं का नाला सोपाऱ्याचे आपले पाहुणे आहेत ते, राधा वहिनी। हा त्यांचा धाकटा। पण तो नवरदेव कुठे आहे? अरे असं काय करतोस राघव? नवरदेव राघव काय मस्करी करतीये साई, चंदनाला बघायला मुलगा येणार होता ना, तो मुलगा कुठे आहे? काकांच्या वयाचा आहे, केवढा वयस्कर आहे हा।